जाणून घ्या आजची पॉझिटिव्ह न्यूज. पुणे जिल्ह्यातील भटकंती ट्रेकर्स ग्रुप भागवतोय कोरोनाग्रस्तांची भूक. कोरोनाच्या संकटात अनेकांची अन्नविना उपासमार झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नारायणगावमधील काही तरुणांनी एकत्र येत आपल्या विचारातून एक संकल्पना राबवली. नारायणगावमधील हॉस्पिटलमध्ये आणि कोरोना सेंटर्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणाचे डबे विनामूल्य देण्याचा मानस या युवकांनी व्यक्त केला. त्यानुसार दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेवणाचे सुमारे 140 डबे जात आहेत. आज जवळपास एक महिना झाला आहे. आत्तापर्यंत साधारणतः 400 रुग्णांना जेवणाचे डबे दिले आहेत आणि भटकंती ग्रुपचे हे कार्य अखंड चालू आहे. भटकंती ट्रेकर्स हा ग्रुप आपला 1.5 वर्षापूर्वी चालू झालेला आहे. ह्या ग्रुपच्या अंतर्गत आहे ना समाज उपयोगी कार्यक्रम असतात, ट्रेकिंग असतं, असे वेगवेगळे आपण उपक्रम राबवले जातात. त्याच्यात ट्रेकिंग होतं तर किंवा मागच्या वर्षी आपण झाडे लावली होती, पाणी ठेवलं होतं, ह्यावेळेस लेण्याद्रीला तिथं आपण माकडांना खाऊ वाटप केलं आणि आता गरज आहे ती कोरोनाच्या पेशंटला डबा मिळत नव्हता म्हणून आपण डबा पोच करतो आहे. आणि हे काही एकट्या दुपट्याचं काम नाही आहे. आमचा ग्रुप छोटा होता, 20-25 जण होते त्याच्यात. मग आम्ही फेसबुकच्या माध्यमातून त्याचं थोडंसं आव्हान केलं आणि बऱ्याच लोकांनी त्याला भरघोस मदत केली. त्याच्यामुळे ग्रुपचं कार्य एकदम छानपणे चाललेलं आहे. असे सुंदर असं नियोजन आणि नारायणगावकरांची साथ या सगळ्यांचा मिळून एक नंबरचं जेवण आम्ही देतो आहे. आज 18 कोविड सेंटर नारायणगावमध्ये आहेत. त्यामध्ये जवळजवळ आम्ही रोजचे 170 ते 180 डबे देतो. काही आमचं काम 9 स्टार्ट होते. आम्ही हॉस्पिटलला कॉल करून त्यांचा फॉलोअप घेतो की आज किती पेशंट आहेत, आजचे किती क्वेरी आहेत तुमच्या डब्याच्या, त्यानुसार आम्ही त्याची लिस्ट काढतो प्रत्येक हॉस्पिटलची. जवळजवळ 13 ते 14 हॉस्पिटल आहेत नारायणगावमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना कॉल करून डिश किती होतात त्याचं नियोजन घेतो. कोणाचा डिस्चार्ज आहे, कोणी नवीन ॲडमिशन झालं आहे ना, त्याचं सगळं फॉलोअप वगैरे घेऊन आम्ही ना त्याचं नियोजन करून आमचे जे म्हणजे ग्रुप मेंबर आहे ज्यांनी म्हणजे जे बनवतो त्याला आम्ही ती लिस्ट पुढे फॉरवर्ड करतो. आणि मग सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आम्ही हे